उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांना भाडोत्री म्हणणाऱ्या खासदार संजय मंडलिक यांनी पुन्हा अनुदार काढल्यास त्यांना सळोखी पळो करून सोडू असा इशारा ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. यावेळी शिवसैनिकांनी मंडलिक यांच्या विरोधात बिंदू चौकात निदर्शने केली. ठाकरे गटाच्या प्रतिज्ञापत्रांच्या तपास कामी मुंबई पोलीस कोल्हापुरात आले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना खासदार मंडलिक यांनी भाडोत्री हा शब्द वापरला होता. या निषेधार्थ शिवसैनिकांनी निदर्शने केली. यावेळी खोक्या व खोकी ठेवून त्यावर गद्दार मंडलिक असे स्टिकर्स लावण्यात आले. प्रतिज्ञापत्राबाबत जी काय पोलीस यंत्रणा काम करत आहेत त्याच्या कालच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की सर्व प्रतिज्ञापत्र आधार कार्डासह फोटोसह दिले गेलेले आहेत आणि त्याच्यावर नोटरी केले गेलेले आहे आणि त्यामुळं तपास यंत्रणेला शिवसेना मदत करत आहे. पण महाराष्ट्रामध्ये अत्यंत नीचपणाचं राजकारण या शिंदे गटांच्याकडून सुरू आहे आणि या राजकारणाचा कळस म्हणजे की शिवसेनेचे लाखोचे प्रतिज्ञापत्र आले आहेत आणि ती प्रतिज्ञापत्र गोळा करायला शिंदे गटाकडे शिवसैनिक नाही आहेत म्हणून हा खोडसाळपणा आहे. यामध्ये दूध का पाणी आणि पाणी का दूध जे काय असेल ते जनतेच्या समोर होऊन जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.